मित्र हो, सस्नेह नमस्ते। मी डॉक्टर संजय गायकवाड, लेखक, व्याख्याता आणि महाराष्ट्र शासनाचा आदर्श राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय। आणि आजपासून आपण एक मालिका सुरू करत आहोत आणि त्या मालिकेचं नाव आहे स्ट्रेंथ ऑफ माइंड। होय, मनाचे सामर्थ्य, मनाची शक्ती, मनाची ताकद या आशयाचं एक सदर म्हणजेच एक मालिका आपण सुरू करत आहोत। आणि या मालिकेमध्ये आपण अनेक संत महंतांनी, अनेक महामानवांनी, महामातांनी जो विचार दिलेला आहे, जे मनाचं सामर्थ्य, जो एक एक धागा उलगडलेला आहे, त्याचा उहापोह करणार आहोत। चला तर मग आज आपण पाहणार आहोत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा एक जगविख्यात अभंग। काय म्हणतात तुकाराम महाराज? जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छाते, मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची, मन माऊली सकळांची, मन माऊली सकळांची। महाराज म्हणतात, मन करारे प्रसन्न, मन प्रसन्न करा। कारण का? तर सर्व सिद्धीचे कारण, कोणतंही कार्य आपल्याला तडीस सिद्धीस न्यायचं असेल तर मन प्रसन्न असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छाते, म्हणजे मोक्ष असेल, बंधन असेल, सुख असेल, समाधान असेल, कोणतीही इच्छा असू द्या, मन प्रसन्न असल्याशिवाय ती प्राप्त होऊ शकत नाही। आणि म्हणून मन आपण प्रसन्न करायला पाहिजे। पुढे महाराज काय म्हणतात? मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, म्हणजे मनामध्येच मनाची प्रतिमा स्थापन केली, मनानेच मनाची पूजा केली, मने इच्छा पुरविली। आणि मनानंच तुमची जी इच्छा आहे, जी इनर विश आहेत, ती पूर्ण केलेली आहे। आणि शेवटी महाराज म्हणतात, मन माऊली सकळांची, माऊली दॅट इज मदर, म्हणजे ती माता आहेत। कशाची? सकळांची, म्हणजे सर्वांची, म्हणजे ज्या ज्या बाबी आपल्या इच्छा आकांक्षामध्ये असतात त्या पूर्ण करण्याची माऊली जर कोण असेल तर ते मन आहेत। म्हणून तुमचं ध्येय, तुमचं उद्दिष्ट म्हणजे सकारात्मक असायला हवं। ते जर सकारात्मक असेल, मन प्रसन्न करून आपण त्या उद्दिष्टाच्या दिशेने जर झेपावलं तर निश्चितच ते ध्येय, ते उद्दिष्ट आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे हा माझा संदेश नाही, हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा संदेश आहे। वंदन महाराजांना, महाराजांच्या विचारांना।